आपल्याला पूर्वीच्या खेळांची माहिती व्हावी, कारण आधी लगोरी सुरपाट्या ही खेळ माहितीच नाहीत मुलांना, किंवा साधा भोवरा हा सुद्धा कसा हे करायचा माहिती नाही. तर जे काही मातीशी निगडीत खेळ आहेत त्याची जत्रा आम्ही भरवतो हो का, वर्षातून दोनदा तीनदा, म्हणजे बारामतीतच ह्या सगळ्या आम्ही आज सध्या तरी सगळ्या गोष्टी करतो. मला पहिल्यापासूनच असं वाटतं की महिला सक्षम झाली की घर सक्षम होतं, आणि प्रत्येक महिलेला सक्षम व्हायचा अधिकार आहे, ती तेव्हा स्वाभिमानाने तिला जगता येतं. आणि आपल्याला माहितीच असेल की मी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची चेअरपर्सन आहे, तिथे जवळजवळ 3,500 महिला काम करतात. मोबाईल पेक्षा मातीच्या खेळण्यावरती भर द्या असं तुमचं नेहमी म्हणणं असतं असं मी ऐकलंय, हो हा काय थॉट आहे, म्हणजे कसं काय? मी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या नावाची संस्था चालवते, त्यामध्ये मुख्यतः पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आणि पाणी वाचवा, पाणी हे करा, प्लास्टिक कमी वापरण्यासाठी, ज्या काही पर्यावरणाच्या संबंधित गोष्टी असतात किंवा आरोग्याच्या संबंधित गोष्टी असतात याच्यावरती मी काम करत आलेली आहे 13 वर्षापासून. तर ह्याच्यामध्ये फोरमतर्फेच आम्ही मातीतल्या खेळांची जत्रा नावाचा एक प्रयोग सुरू केला. आणि आपल्याला माहिती आहे की आपले जुने खेळ हे अलीकडच्या मुलांना माहिती नाही, एकतर ग्राउंडची कमतरता आहे, एवढ्या सिमेंटच्या जंगलामध्ये ग्राउंडची कमतरता आहे, आणि मोबाईलमध्ये एवढी आता करोनानंतर तर एवढी मुलं अडिक्ट झालीत, कारण करोनामध्ये मोबाईल हे साधन शिक्षणाचं पण झालं होतं, त्यामुळे मुलांना आता सहज मोबाईल, आता लहान मुलांना सुद्धा आपण मोबाईल देतो, त्यामुळे मुलं इतकी अडिक्ट झाली होती, आणि त्या अडिक्शनमुळे मुलांना वेगवेगळ्या रोगांना पण बळी पडताना आपण पाहत होतो. त्यातून थोडासा एक विरंगुळा म्हणून किंवा आपल्याला पूर्वीच्या खेळांची माहिती व्हावी, कारण आधी लगोरी सुरपाट्या ही खेळ माहितीच नाहीत मुलांना, किंवा साधा भोवरा हा सुद्धा कसा हे करायचा माहिती नाही. तर जे काय मातीशी निगडीत खेळ आहेत त्याची जत्रा आम्ही भरवतो हो का, वर्षातून दोनदा तीनदा, म्हणजे बारामतीतच ह्या सगळ्या आम्ही आज सध्या तरी सगळ्या गोष्टी करतो. आणि तिथे प्रचंड गर्दी होते, जुनी माणसं जी जुनी माणसं ती सगळे गोट्या हे सगळे नवीन मुलांना शिकवतात आणि खेळतात, आणि आम्ही मग त्या गोट्या वगैरे त्यांना घरी जाऊन घेऊ जात होतो. किती भारी. आणि त्यावेळेस त्यांना आम्ही रानमेवा पण खायला ठेवतो तिथे, जो कुठला असेल तो, पेरू असतील, बोर असतील, जांभळं असतील, जे काय असेल, त्याच्यामुळे मुलं सगळे आनंदी असतात. 2 तासाचा फक्त हा खेळ असतो, पण मुलं खूप एन्जॉय करतात, आणि त्यामुळे आपले मातीतले पूर्वीचे खेळ सुद्धा त्यांना माहिती होतात. बरोबर बरोबर. आणि तेवढाच थोडासा वेळ विरंगुळा त्यांना मोबाईल शिवाय. बरोबर. पण बघा, म्हणजे काळ किती बदललाय बघा. एखादा माणूस काही करत नसेल तर आपण त्याला उपहासाने म्हणायचो, काय गोट्या खेळत बसला होता का, पण गोट्या खेळाव्या लागतात हे शिकवायची वेळ आली, एवढा काळ बदललाय, कारण एवढे आपण त्या टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीमध्ये अडिक्शन वाढलेलं आहे. बरोबर बरोबर. तुम्हाला अनेक पुरस्कार तुमच्या कॉलेजच्या लाईफ पासून मिळाले तसं मी ऐकले, बरोबर ना? तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा एक पुरस्कार मिळाला होता, सावित्रीबाई फुले विद्यापीठ मागच्याच वर्षी मिळालेला आहे, जीवन गौरव पुरस्कार मिळाला मला. अच्छा, तो पुणे विद्यापीठाचा सावित्रीबाई, माझ्या सामाजिक कामासाठीच मिळालेला आहे. बर, तुमच्या महिलांसाठी काम करण्याच्या वृत्तीला पण तुम्हाला खूप मला असं मनापासून अप्रिशिएट करावं असं वाटतं, कारण तुमचं मी जे काही वाचत होतं त्याच्यामध्ये की महिलांनी स्वतः पैसे कमवून स्वतः स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे असा एक तुमचा फार मानस असतो, हे कसं, म्हणजे हे कशामुळे हा विचार आला आणि काय? मला पहिल्यापासूनच असं वाटतं की महिला सक्षम झाली की घर सक्षम होतं, आणि प्रत्येक महिलेला सक्षम व्हायचा अधिकार आहे, ती तेव्हा स्वाभिमानाने तिला जगता येतं. आणि आपल्याला माहितीच असेल की मी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची चेअरपर्सन आहे, तिथे जवळजवळ 3,500 महिला काम करतात. तर ह्या 3,500 महिला ज्या आहेत त्या पूर्वी धुनी भांडी करायच्या किंवा रानात कुरपायला जायच्या, आणि ज्या आपल्याला माहिती आहे की 10वी 12वी झाल्या मुली की लवकर लग्न करून देतात, आणि नंतर मग त्यांना नोकरीच्या संधी नसल्यामुळे किंवा त्यांचं शिक्षण नसल्यामुळे कुठे नोकरी करायची किंवा चांगल्या नोकरी नसल्यामुळे त्यांना असेच कामं करायला लागतात, नाहीतर घरी बसायला लागतं. तर त्याच्यामुळे मग या अशा मुलींना साध्या मशीनवर जर त्यांना थोडंफार शिवणकाम येत असेल तर त्यांना आम्ही हायटेक मशीनवरती प्रशिक्षण दिलं. आणि जे हायटेक टेक्सटाईल पार्क आहे त्याच्यामध्ये आम्ही रेडीमेड कपड्यांचे कारखाने आहेत 11, आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हायटेक मशीनवर प्रशिक्षण दिलं.
आणि ह्या सगळ्या बारामती परिसरातल्या ह्या तळागाळातल्या सगळ्या महिला त्यांना मी प्रशिक्षण दिल्यामुळं त्या सगळ्या चांगल्या कारखान्यांमध्ये त्या काम करायला लागल्या. आणि आत्ता त्या प्रत्येक महिला, सुरुवातीला आम्ही 7,000 हा पगार फिक्स केलेला होता, पण नंतर नगावर ज्यांचं स्किल वाढल्यानंतर तुम्ही जितके नग कराल त्यांचा तसा तसा पगार वाढत गेला. आणि आज एक एक महिला जवळजवळ 30,000 ते 50,000 पर्यंत महिन्याला पगार कमावते. आणि जेव्हा ती महिला स्वतःची गाडी घेऊन स्वतःच्या म्हणजे पगारावर आणि दिवसभर सावलीमध्ये एक छान ॲप्रन घालून अतिशय चांगल्या वातावरणामध्ये काम करते, तेव्हा त्या महिलेचा सुद्धा सन्मान वाढतो. एक कमावती महिला घरी आली की तिचाही तो कुटुंबामध्ये तिचा सन्मान वाढतो आणि समाजात तिला वेगळ्या नजरेने बघितलं जातो. आयुष्यच बदलून जात, आयुष्यच बदलून जात. आणि जेव्हा ती म्हणजे तिची मान उंचावताना तिलाही जगामध्ये सन्मानाने जगताना एक वेगळा म्हणजे कॉन्फिडन्स आलेला असतो. बरोबर. आणि मग महिला सक्षमीकरण म्हणजे काय, आणि खरं वेगळ्या प्रकारचं खूप समाधान मिळतं. वा, फार छान. सहलीच्या ठिकाणांविषयी तुमचं अॅग्रो टुरिझम विषयी पण काही काम आहे, बरोबर ना? हो. तर हे काम कसं डेव्हलप झालं आणि ह्याची सुरुवात कशी झाली? आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा शेतकरी कुठल्या ना कुठल्या कारणाने कायमच मागे राहत आलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. कधी दुष्काळ असतो तर कधी ओला दुष्काळ असतो, कधी पाण्याचे प्रॉब्लेम्स असतात आणि सतत शेतकरी हा किंवा कांद्याला भाव जास्त असतो कमी असतो, पिकांना भाव जास्त असतात कमी असतात, तो कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत पिचलेला असतो. अलीकडच्या काळात तर खूपच अवस्था वाईट आहे. आणि मग त्या शेतकऱ्यांना जर जोडधंदा मिळाला आणि शेतकऱ्यांच्या त्या अलीकडे कुटुंब पण आता कमी कमी होत चालली आहेत, त्याच्यामुळे जमिनी कमी होत चालल्या आहेत, मग एवढ्या जमिनीत शेती पण करू शकत नाहीत. पण ॲग्रो टुरिझम जर एक सहव्यवसाय जर केला तर त्या शेतकऱ्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो. जर समजा त्यांची थोडीशी जमीन असेल, थोडी काही त्याच्यामध्ये त्याला तो व्यवसाय करू शकत असेल आणि पैसे कमवू शकत असेल, तर ते करण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र ॲग्रो टुरिझमची स्थापना केली. त्याची मी संस्थापक अध्यक्ष होते. अच्छा. आणि मग अशामुळे ज्या माझ्या शेतकऱ्यांना थोड्या थोड्या जमिनी आहेत त्यांना जर हा व्यवसायाचे निर्मिती करता आली चांगल्या प्रकारे, अर्थार्जन होईल. अलीकडे पर्यटन खूप वाढलेलं आहे. अलीकडे परत गावाकडे चला हा सगळेजण आपण बघतो, आता सगळेजण भाकरी खाताय, ऑर्गॅनिक फूड ह्या सगळ्याकडे चाललेलं आहे. तर अशा पद्धतीमुळे त्यांनाही पर्यटकांचा फायदा होऊ शकेल, लोकांनाही अलीकडे म्हणजे दर्शन निवारेवरी कुठेतरी जायचं असतं, त्याच्यामुळे दोन्हींचा फायदा पर्यटनही होईल आणि शेतकऱ्यांना फायदा मिळेल. या दृष्टीने आम्ही ह्या ॲग्रो टुरिझमची स्थापना केली आणि याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होतोय. बरोबर.